हे सिएटलचं आहे, हे नायगरा फॉल्स अगेन कॅनडाचं आहे. हाय, हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. वेनसडे इव्हिनिंग झालेली आहे, संध्याकाळचे वाजलेत 6. आणि आज जरा ही मॅग्नेट्स जी मोस्टली आम्ही फ्रीज वरती लावतो ती आज जरा मी क्लीन करते, कारण आज जरा फ्रीज वरन सुद्धा बाहेरून हात फिरवून घेते. सकाळीच जरा वावरताना असं वाटलं की फ्रीज वरती थोडस धूळ बसलीये, सो म्हटलं चला त्यानिमित्ताने मॅग्नेट सुद्धा धुतली जातील, फ्रीज सुद्धा क्लीन होईल. मोस्टली आई आणि अंकिता ही फ्रीज वरतीच लावते, पण राहू कधी कधी खेळायला घेतो आणि मग तो कुठेही लावून येतो कपाटावर वगैरे. मिक्स आहेत ना, थोडी राहूची छोटी आहेत ना व्हेजिटेबल्स आणि छोटे छोटे फ्रॉग अॅनिमल्स आणलेले ना त्याला. आणि आई गेली होती ती सगळे तिथे बघूया कुठली कुठली आहेत. आज बऱ्याच दिवसांनी आपण सुद्धा बघतोय या मॅग्नेट्स बरोबर थोड्या काही मेमरीज सुद्धा आहेत. बघूया आज काय काय कुठली कुठली मॅग्नेट्स आहेत. कलर गेलाय कशाचा तरी गेला. अंकिता ही नाही घेतलीस धुवायला? अरे निघत नाहीये ती, बघ निघताय का तुझ्याकडे? ही नाही निघत आहे. आणि ती कधीच निघत नाही, पण मी ही पुसून घ्यायला लागतील. ती नुसती आता फडक्याने एका पुसून घेते, असं साबणाचं थोडं पाणी करते. ही जी आमची एक चार एक मॅग्नेट्स आहेत ना, ती निघत नाहीत, ती लावल्यापासून जर अशी घट्ट बसली आहे. मी जरा नॉर्मल अशीच ती पुसून घेते. हे जे मॅग्नेट आहे हे आई जेव्हा एका लग्नाची पुढची गोष्ट हे नाटक करत होती, तेव्हा त्यांचे दौरे होते आउट ऑफ इंडिया, तेव्हा हे कॅनडावरनं आणलंय तिने. हे सिएटलचं आहे, हे नायगरा फॉल्स अगेन कॅनडाचं आहे. आणि हा ऑस्ट्रेलियाचं आहे, हे ब्रिस्बनला गेले होते तेव्हाचं हे एक मॅग्नेट आहे. सो अशा खरंच खूप आठवणी आहेत. आणि आमच्याकडे मला आईला इव्हन पुष्करला सुद्धा आम्ही कुठेही गेलो ना की आम्हाला मॅग्नेट्स प्रकार घ्यायला फार आवडतात. सो तेव्हा आई गेली होती, मग तिने प्रत्येक तिकडचं एक एक आणलं होतं, ते छान आम्ही इथे लावून ठेवलंय आणि ते आता कायमचं चिकटलंय असं झालंय. त्या आठवणी कायमच्या आहेत आता आमच्या बरोबर, ते निघतच नाही आणि अजिबात निघत नाही. म्हणजे निघेल पण मग ते खेचून काढायला लागेल, खेचून असं काहीतरी करायला लागेल त्याला. आपल्याला राहू देत, पण मग असं राहू देते चिकटले ते छान दिसत. थोडासा मी आता आधी पहिले फ्रीज पुसून घेते, कारण ही बाकीची मॅग्नेट्स आता मी इथे लावणार आहे. आमच्या मॅग्नेट्सचा जागा सुद्धा सतत चेंज होत असतात. सगळ्यात आधी आम्ही इथे लावलेलं साईडला, पण मग नंतर इथे शिफ्ट केलं थोडस. राहू मग खेळायला घ्यायचा, मग राहू इथे खाली लावायला लागला. आता जरा फ्रीज वर लावायचे आहेत, मग त्याच्या आधी फ्रीज पुसून घेते पहिले. आता ही सगळी मॅग्नेट्स मी लावून घेते. सो आता ह्यात काय काय आपण बघूया. हे पहिलं आहे कतारचं, आईचाच प्रयोग होता तेव्हा आई तिकडनं घेऊन आलेली. त्यानंतर हे आहे दुबईचं, दुबईचे 3-4 आहेत ऍक्च्युली आमच्याकडे. 1, 2, 3 हा हे बघ, 1, 2, 3, 4 आणि 5. त्यानंतर हे गोव्याचं आहे, आम्ही गोव्याला गेलो होतो तेव्हा येताना घेऊन आलेलो. आणि ही जी बाकीची आहेत छोटी छोटी, ही राहूसाठी अशी आम्ही आणलेली व्हेजिटेबल्सची, फ्रुट्सची, ॲनिमल्सची, फ्लॉवर्सची. आणि ह्यातली बरीचशी हरवली आहेत, बरीचशी तुटली आहेत, पण तरी आठवण म्हणून जी जी चांगली राहिली आहेत ती आम्ही ठेवली आहे. त्यानंतर हे मालदीवचं आहे, माझी बहीण गेली होती. ही सगळी आता मॅग्नेट्स मी फ्रीजवर लावून ठेवते. छान सगळी मॅग्नेट्स पुन्हा एकदा फ्रीजवरती लावलेली आहेत. शक्यतो प्रयत्न करते की एक साईड आधी कम्प्लीट होऊ दे, मग दुसऱ्या साईडला लावूया. आज ह्या साईडला लावली आहेत. अशा प्रकारे ठरवलेलं एक काम करायचं होतं, पण त्यात दोन कामं झालेली आहेत. आणि ॲक्च्युली सकाळच्या घाई गडबडीमध्ये ना ही अशी छोटी छोटी कामं होत नाहीत, बरीचशी कामं असतात घरात. हे पुसायचं आहे, ते पुसायचं आहे, तसं माझ्या आज हे लक्षात आलं होतं. ते मी करून घेतलेलं आहे. ॲक्च्युली चहा झाल्यानंतर लगेच मी ह्याच कामाला लागले होते. सो बाकी सगळी कामं राहिलेली आहेत संध्याकाळच्या रुटीनची. सो चहा जसं म्हटलं झालं आहे आमचा, हे कप्स वगैरे आहेत इथे बघू शकता. भांडी राहिली आहेत आज घासायची, भांडी इथे जी होती ती आज म्हणजे
ऑलमोस्ट लावून झालेली आहेत, जनरल जी पटकन आपण विसरून ठेवतो तीच आहे. आरती करायची आहे, मेन प्रश्न आहे डिनरला काय करायचं. पुष्करच्या आत्तापासूनच मी मागे लागले, मला आत्ताच सांग, म्हणजे माझी ही कामं आवरेपर्यंत डोक्यात सुरू राहतं की हे करायचंय हे करायचंय. आणि बघ सगळं राहतं छोटं छोटं, भांडी जर जास्त असतील तर ठेवायला खूप उपयोगी पडतात. तर जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी सांगते, हा जो मोठा रॅक आहे भांड्यांचा त्यात मी सगळी मोठी भांडी ठेवते आणि हे दोन छोटे ट्रे मध्ये मी घेऊन आले होते, ज्यात मग काचेचे कप किंवा छोटी छोटी जी काही भांडी असतात ती सगळी मी ह्यात ठेवते आणि त्यामुळे ना भांडी खूप छान ऑर्गनाइज राहतात. नंतर लावताना सुद्धा सगळा काच प्रकार एकीकडे असतो, कप एकीकडे असतात, त्याच्यामुळे पटापट घेतलं की लावणं सुद्धा सोपं जातं. ह्या विचाराने खरं तर ते ट्रे मी घेतले होते. आणि राहू आलेला आहे खेळून. राहू घांब किती आलाय, जा फ्रेश व्हा पटापट, हात पाय धुवा पहिले. धुतले पण मग त्याला नाही, सगळं चेंज करूया, आपल्याला बाप्पाची आरती पण करायची आहे. हा चला फ्रेश होऊया. काय काय खेळला आज, काय काय खेळला सांग बाबाला. आणि नंतर आज अभ्यास पण करायचा ना, आज अभ्यास नाही केला दिवसभर, भूक लागली आम्हाला. हो काय खाणार आहे, काय खाणार आहे, जे आहे ते मस्त आहे. बरे आई जे देईल ते तो खाणार आहे. हाँ काय रे, मी फ्रेश झालो झाला आणि मला आता पॉपकॉर्न. आई येऊ दे थांब जरा, हे कुठे मिळालं तुला, इथे होतं का, इकडे इकडे. अच्छा तू इथून काढलं ह्याच्यात ना. हो मला काय बघ अंकिता डब्यातनं काढून ठेवले बाहेर, त्याने त्याला सगळं माहिती आहे कुठे काय आहे सामान भरतो ना. इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून अंकिता आता करते पॉपकॉर्न, मस्त आम्ही आता पॉपकॉर्न एन्जॉय करणार आहोत. बंद करते का नळ पटकन, एक काम करायचं थोडंच गेलं पण जास्त नाही. अरे त्याच्यात हे असत ना, म्हणजे म्हणजे असं नाही चिपळू, हा ते पाकिट पूर्ण हे करून घेतलं असं आपण करतो ना, चेपून म्हणायचंय का तुला. अरे आपण असं पूर्ण दाबून करतो ना, मसाला पडावा म्हणून. चिबळून चिबळून काय म्हणतोय मला कळलंच नाही. दाबून दाबून. आणि फायनली आपले पॉपकॉर्न्स मस्त रेडी झालेले आहेत इथे आता. पटकन होतात एकदम ना. हो लगेच 5 मिनिटात झाले. 5 मिनिटात झाले. झाले झाले. किती खुश झालाय बघा पॉपकॉर्न साठी. घे सोन्या बसा. बस. पाहता तुझे नाही विवाद पडता पडी हो, ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करती हो, द्वितीयेचे आनंदे प्रेम ते आले सद्भावे. जास्त आवाज येतोय आज याचा एसी युनिटचा ना, झाली का चालू, चार्ज केलेली आहे का, घे मागे बघू का. अरे एकच दांडी आहे, नाही चालणार. अच्छा एकच दांडी आहे, मग चार्ज करायला लागेल ती. आई तू धक्का मार, चार्ज कर आणि मग चालव ना. हे बघा स्टेअरिंग पण नाही होते. हे बघा हे बघा आता मी जर असं फिरव नाही होते, नाही असं वाटतंय की ऑरा सारखं झालंय. पण आधी असं फिरायचं ना हे, माझी चार्जिंग पूर्ण केलंय त्याचं. अच्छा तिला ना पहिले फुल चार्ज होऊ दे, तोपर्यंत तू अभ्यास करून घे, तोपर्यंत होईल ती चार्ज. हा तोपर्यंत अभ्यास कर. चल टेबल्स 2 to 5. हा 2 to 5. चल आणि उद्या 6 to 10. बर चालेल. चल बाजू मी लावते उघड. ते पेट्रोल, हा पेट्रोल सारखं आहे ना हे घे. बस आता बटन ऑन कर. हे हा मासा ताईला 2, 4, 5, 6, 7, 8 तास चार्ज होऊ देत तेवढे. नाही चार चालेल ना की व्यवस्थित चालेल. चला आता आणि अभ्यासाला चला. छान देवीची आरती झालेली आहे, आज सप्तमी आहे, राहूचे खेळून झालेलं आहे, खाऊन झालेलं आहे, गाडी सुद्धा ऍक्च्युली चार्ज नाहीये त्याच्यामुळे ती चालली नाहीये. आणि ते स्टेअरिंग व्हील जर
आता मी या साईडला फिरवलो असंच राहते कारण त्याचं चार्जिंग संपलेलं आहे. सो ती आता चार्जिंगला लावली आहे, त्याला म्हटलं तोपर्यंत आपण अभ्यास करून घेऊया. क्लिप आहे ना माझ्या क्लिप कडे पण त्याचं लक्ष आहे, त्यामुळे आता मी त्याला अभ्यासाला घेऊन बसतीये. एकीकडे मला डिनरची सुद्धा तयारी करायची आहे, त्यामुळे आज हा ब्लॉग इथेच थांबवते. भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सी यू अगेन. बाय बाय.